आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा महापौर बंगल्यावर बैठक झाली त्या बैठकीला मी काय नव्हतो, परंतु आदरणीय जिल्ह्यातना काही आमचे प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते आणि तिथे ह्या कोविडच्या संदर्भात विषय होता आणि तिथं जी काही मला माहिती मिळाली त्या माहितीनुसार की तिथे भविष्यात आघाडीच्या संदर्भात काही चर्चा झाल्या की भविष्याच्या निवडणुका आघाडीतनं आपण लढलं पाहिजे आणि आजपासून आपण सर्वाची आघाडी करूया अशा पद्धतीत काही तिथं विषय झाले. परंतु तिथं विषय झाल्यानंतर काही लोकांनी आपले शब्द पलटी केले की तिथल्या विषयानंतर पुन्हा एकदा पत्रकारांना सामोरे गेले आणि सांगितलं की असं नाही, वेगळ्या पद्धतीत ते सांगायचा प्रयत्न केला की आदरणीय उद्धवसाहेबांच्या समोर एक आणि नंतर एक. तर जेव्हा आपण आघाडी करणार असू आणि आपल्या मनामध्ये जर साफपणे आपण सर्व गोष्टी करणार असेल तर आपण सर्वजण एकत्र येण्याच्या जर भावनेत असू तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. मग जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदेमध्ये आज 18 सदस्य सेनेचे आहेत, 12 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, 3 ते 4 सदस्य काँग्रेसचे आहेत. आपण सारी मंडळींनी एकत्र येऊन आज जिल्हा परिषदेमध्ये तिथे शिवसेनेचा अध्यक्ष बसू शकतो, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा तिथं बसू शकतो. जर आपल्याला रायगड जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल आणि भविष्याच्या कालावधीची जी नांदी आपल्याला आजपासून चालू करायची असेल तर आजपासूनच एकत्र आलं पाहिजे, नाहीतर पोटात एक ओटावर एक अशा पद्धतीत ह्याच्या पुढे चालणार नाही. जर आपल्या पोटात एक असेल तेच ओटावर